हरिओम, मी आदिनाथ सिंह बताने, चांदिवली उपासना केंद्र। बापू कोण, बापू कुठे राहतात, बापू कोण आहेत ह्याबद्दल मला कुठलीही कल्पना नव्हती। माझ्याने एक दिवस मला एक मित्राच्या सहकार्याने मला बापूंनी दर्शन दिलं आणि त्या दिवशी माझं जीवनातलं माझं भाग्य उदयाला असं मी म्हणेल। त्यानंतर त्या दिवसामध्ये मला ऍसिडिटीचा भरपूर त्रास होता, म्हणजे ऍसिडिटी एवढी होती की जेवण जेवला की एक तासाने उलटी करायला लागायची। त्याशिवाय माझं पोट साफ किंवा माझं पोट कमी नाही व्हायचं, माझं पोट फुगायचं राहायचं, म्हणजे फुगण्यासारखं व्हायचं। तर मग मी भरपूर औषधं केले, आयुर्वेदिक केले, होमिओपॅथिक केले, ॲलोपॅथिक केले, सर्व प्रकारचे डॉक्टर, सर्व काही गोष्टी बघितल्या, पण कुठलाही प्रकारचा आराम नाही। मग मला अशात बापू भक्ताने सांगितलं की सुचितदादांचा क्लिनिक आहे, त्या ठिकाणी तुम्ही जावा आणि बापू सुचितदादा तुम्हाला औषध देतील, तुम्हाला 100% फरक पडेल। मी हॅपी होमला गेलो, त्या ठिकाणी नंबर लावला, खाली मोठ्या आईचं दर्शन घेतलं, प्रसन्न वाटलं आणि सुचितदादांकडे वरती गेलो, त्या ठिकाणी काउंटरला नाव दिलं आणि माझा नंबर आला। दादांनी मला आत बोलवलं आणि विचारलं काय होतं, की मी सांगितलं मला भरपूर दिवसाचा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, जेवण मला पचन होत नाही। मग दादांनी हातात हात घेतला आणि सांगितलं काळजी करू नकोस, बापू आहेत, बस तेवढा शब्द। आणि माझ्या पूर्ण शरीरात एक स्फूर्ती म्हणा किंवा एक लख प्रकाश म्हणा माझ्या गोळ्या समोर आला आणि मला दादांनी गोळ्या दिल्या, त्या गोळ्या घेऊन मी घरी आलो। माझ्या मते 2 महिने मी जास्तीत जास्त त्या आयुर्वेदिक दादांच्या गोळ्या खाल्ल्या आणि गेली 10 वर्ष झाली असतील, मला कुठल्याही प्रकारचा ॲसिडिटीचा आजपर्यंत त्रास झालेला नाही, तो जाणवतही नाही। मी माझ्या खाण्यातले जेवणातले सर्व पथ्य पाळून आज व्यवस्थितरित्या बापूंच्या कृपेने जगत आहे। बापूंनी असे जीवनात फार अनुभव दिले आहेत, बापू प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला अनुभव देतात। तर मी बापूंचा फार अंबज्ञ आहे। हरिओम, श्रीराम अंबज्ञ, नाथ सवित।